मी दीपेश सुराणा दैनिक प्रभातकडून आपलं स्वागत करतो. मी आत्ता वेतळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इथे उभा आहे. इथे 12 इमारतींचं बांधकाम होणार होतं, परंतु आत्तापर्यंत 9 इमारतींचं बांधकाम झालं आहे. 960 लोकांना आत्तापर्यंत घरं दिलेली आहेत. अजून जवळपास 1008 सदनिकांचं टोटल बांधकाम झालेलं आहे. 48 सदनिकांचं वाटप होणं बाकी आहे आणि अजून येथील रहिवाशांना घरं हवी आहेत, तर त्यांच्याशीच आता आपण प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत. मी कांता लोखंडे. आम्हाला अजून घरच मिळाले नाहीत आणि एक घर आमचं बाकी मिळायचं, ते म्हणजे तुम्हाला अर्धा घंटा जागा आहे म्हणून आम्हाला घर देत नाहीत. पण का देत नाहीत, तिथं 12 बिल्डिंग होणार होते पण ते 90 झाल्यात. आम्ही कुठं राहायचं असं अर्धा घंट्यामध्ये, नाही का? मला 3 मुलं आहेत, 3 सुना आहेत, पण ते काय देऊ शकत नाहीत घर. म्हणजे आता न बघू नंतर आपण घर झाल्यानंतर. मी अनिता चालणे. आम्ही एक घर, दोन घर आहेत तर आम्हाला एकच घर मिळालंय. मग जास्त कुटुंब असलेली माणसं कुठं जाणार? 9 बिल्डिंगीच झाल्या, तिथं 12 बिल्डिंग होणार होत्या. मग पुढच्या बिल्डिंगी का नाही केल्या? आम्हाला घरं कशी, मग आम्ही एका कुटुंबांनी कुठं जायचं? मी आरती लोखंडे. आम्हाला घर नाही, आम्ही तिघी बहीण आहेत, वडील नाही आम्हाला. मग 12 बिल्डिंग होणार होत्या, त्यात 9 झाल्या, मग आम्ही कुठं राहायचं? नाही काही घर भेटलेलं नाही. आम्ही घाणीतच आहोत. 72 सालापासून आम्ही इथं राहतोय तरी आम्हाला घर भेटलेलं नाही. आम्ही घाणीतच आहोत अजून.